नॉर्मल ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो होतो, पण यांचे कजिन आहेत देवेंद्र केणी, यांनी आम्हाला रेस्पॉन्स हे डॉक्टरांचं नाव सुचवलं होतं की तुम्ही पुढे जर तुम्हाला अजून काही प्रयत्न करायचे असेल तर हे बेस्ट डॉक्टर आहे, त्यामुळे मग यांचे बाबू आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं. आणि महेश डॉक्टरांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि खूप आम्ही तर पूर्ण आशा हरलो होतो, पण खरं त्यांनी आम्हाला एक म्हणजे एक विश्वास जागृत करून आमच्याकडून पूर्ण करून घेतलं. आम्ही म्हणजे सगळं सोडूनच देणार होतो की बस झालं आता आयुष्यात खूप प्रयत्न केला, पण महेश वेडेकर सरांनी खूप आम्हाला हे केलं, म्हणजे खूप हे दिलं, आश्वासन दिलं आणि सांगितलं बाबा तुम्ही प्रयत्न करा आम्ही आहोत. आणि ते जे बोलतात ना ते तसं करून पण टाकतात डॉक्टर, आणि त्याचं फळ म्हणजे ही आमची बेबी. नमस्ते, मी दीपेश केणी, मी पोलीस या सब इन्स्पेक्टर या पदावर आहे. आम्ही 2016 आमचं लग्न झालं होतं, 2016 ते आजतागत आमच्याकडे आम्हाला आपत्ती प्राप्त झालेली नव्हती. त्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करत होतो, म्हणजे त्या पानंदीकर डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे आम्ही 1-2 वर्ष ट्रीटमेंट घेतली, त्या तिचं एक टॉपिक झालेलं आहे. त्यानंतर आम्ही कल्याणला सुद्धा ट्रीटमेंट घेतली, त्यानंतर असे 2-3 डॉक्टर झाले आमचे, पण आम्हाला कुठेच हे नव्हतं, म्हणजे आम्ही आशा पूर्ण काढली होती. परंतु माझा जो चुलत भाऊ आहे देवेंद्र किंग, त्याचंसुद्धा इकडेच म्हणजे सरांनी चांगल्या प्रकाराने त्याला ट्विन्स झालं होतं, तर त्याने मला एकदा सजेशन दिलं की तू त्या सरांना जाऊन भेट, सरांना आपण त्या प्रॉब्लेम सॉल्व बघू, विचारून काय प्रॉब्लेम आहे. आम्हाला पहिलाच प्रॉब्लेम म्हणजे इथं एक टॉपिक झाल्यामुळे एकच ह्याच्यावरती ट्यूबवरती आम्हाला सर्व कार्य करायचं होतं. आता शक्य होईल का नाही, मी याला 2-3 वेळा पर्याय दिला की आपण एक दत्तक म्हणून मुलगा घेऊ आणि सुखाने संसार करू, कारण आमच्याकडे असं श्रीमंती म्हणजे चांगलं दोघांचं दोघं पण जॉबला असल्यामुळे आम्हाला कधी कमी वाटली नाही, फक्त एक आपत्तीप्राप्तीची आम्हाला बहुत आशा होती. ते आम्ही जेव्हा सरांकडे आलो, महेश मेडिकल सरांकडे, त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी जे आमचं मन परिवर्तन केलं, तेव्हा आमच्या ज्या चेकिंग करून घेतल्या, आणि त्यांचं बोलणं इतकं सॉफ्ट आहे की म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या आपलंसं करून टाकणं की सर म्हणजे एक घरातले व्यक्ती, मला तर प्रत्यक्षात परमेश्वर वाटलेले, कारण त्यांनी होत्या तर नव्हतं करून दिलं आम्हाला, जे आमची आशाच नव्हती. ज्या वेळेला त्यांनी आमची IVF ट्रीटमेंट केली, सुरुवात केली, तेव्हा तुम्ही घाबरू नका, निसर्ग तुमची परीक्षा पाहतोय, पण तुमचं हे मी शक्य करून दाखवणार. आणि तोच फळ म्हणजे जेव्हा आमचं ते राहिलं, तो क्षण मी कधी विसरू शकत नाही. 8 तारीख 8 नोव्हेंबरचा दिवस होता, सर बोलले तुमचं राहिलेलं आहे आणि तो आम्ही